त्या ठिकाणी म्हणले मांडलेले कोणी विचारानुसार सपिंड करावे निर्धार, द्वादश दिनी सर्व वर्ण निर्विचार सपिंड. मात्र म्हणले बाराव्या दिवशी सर्व वर्णाच्या मनुष्याने म्हणले, ब्राह्मण असू द्या, क्षत्रिय असू द्या, वैश्य असू द्या, शूद्र असू द्या, या सर्वांनी म्हणले एकाच दिवशी असणार काय करावं म्हणले, बाराव्या दिवशी हा सपिंडीचा विधी किंवा त्रिपिंडीचा विधी प्रत्येकाला करता येतो म्हणून सांगतात. आधी करावे षोडस श्राद्धे, एकादश दिवशी शुद्ध बुद्धी मुख्य कर्त्याच्या अभिधी कालांतराते. मात्र हा विधी करण्याच्या अगोदर म्हणले षोडश श्राद्धे म्हणजे बारा महिन्याचे जे बारा मासिक असतात, अकरा मासिक त्या बारा महिन्याचे असणारे बारा मासिक आणि हे पूर्ण करावे लागतात. आणि त्याच्यानंतर म्हणले काय करता येतं, या एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी हसपिंडीचा किंवा त्रिपिंडीचा विधी करता येतो. आणि तिथही म्हणले काय असेल, जर त्या यजमानाचा त्या ठिकाणी अभाव असेल, जो मुख्य कर्ता आहे ते जर त्या ठिकाणी नसतील, तर हा विधी नंतर करावा लागतो. मात्र त्यांच्याऐवजी दुसऱ्याला विधी करता येत नाही. ज्येष्ठ असताने पुत्रे सपिंडी न करावी निर्धारी, पूर्वी केल्यासुती सोकरे ज्येष्ठ पुत्रे करावी. थोरल्या मुलाला सपिंडी आणि त्रिपिंडी करता येते, धाकट्याला करता येत नाही, मधव्याला करता येत नाही, थोरला असेल तर. आणि त्या नसताना म्हणले काय बाकीचे, नाही ना धाकट्याला बी जमत, ती जर त्रिपिंडीचा सपिंडीचा विधी केला सिद्धीला जात नाही म्हणजे त्या थोरलेलाच असणारे पुन्हा त्या यावं लागतं आणि येऊन नंतर तो विधी करावा लागतो, नाही तर तो दोष युक्त होतो म्हणजे. म्हणून सपिंडी आणि त्रिपिंडी फक्त थोरल्या मुलाला करता येते. आयसे असे एकमत श्रोतेने मानावे विपरीत, पिता पितामह प्रपितामह ख्यात आयसे सपिंड खगेंद्रा. हो, आणि तुम्ही श्रोतेने म्हणले काय करावं त्या ठिकाणी, याच काय असणार विपरीत काही अर्थ काढू नये म्हणले. कारण त्रिपिंडी आणि सपिंडी कशाला म्हणतात, तर पिता पितामह आणि प्रपितामह, पिता म्हणजे वडील, प्रपिता म्हणजे आजोबा, आणि प्रपितामह म्हणजे पंजोबा. आजोबा पंजोबा वडील यांच्या पिंडामध्ये गेलेल्या जीवाच पिंड मिळू नये म्हणजे त्या ठिकाणी त्रिपिंडी म्हणायचं. म्हणजे तीन पिंडामध्ये त्रिपिंडी, तीन पिंडामध्ये यांचा पिंड मिळू नये. सपिंडी म्हणजे आपले जे काही गेलेले पूर्वज आहेत त्यांच्या पिंडामध्ये सह यांची पिंड बघा, म्हणजे त्या अर्थ बी त्याचा लक्षात आला पाहिजे नेमकं, विधी त्या जाऊ द्या, पण सपिंडी कशाला म्हणायचं, त्रिपिंडी कशाला म्हणायचं. म्हणून हे कुणी म्हणले, या ठिकाणी असणाऱ्या या ब्रह्मदेवानं किंवा या ठिकाणी या शास्त्र पुराणानं जो घालून दिलेला विधी आहे का, त्याचं विस्तारित कथन सांगतात. स्त्री सपिंडीचे पक्षे चार एक चिंतित घाली ती शरीर, भरत्यास सपिंडी प्रकार निर्विचार असे तिचा. स्त्रीचे चार पिंड असतात म्हणले, सासू आज सासू आणि दुसरी तिसरी पंच सासू झाले का तीन, आणि हे गेलेले बाई चार, मग स्त्री पिंडीचे पक्ष चार म्हणले. मग ते काय असतात, असे चार पिंड त्या ठिकाणी एकत्र करावे लागतात, म्हणजे ते तीन आणि यांचा चौथा अशी अवस्था त्या ठिकाणी सांगू लागली. आसुर विवाहित तिचे सपिंडी जनकाशी उचित, ब्रह्मविवाहे जी प्रणीत पुत्रे सपिंडी तिची कि जी. मग हे त्रिपिंडीचा सपिंडीचा विधी म्हणले, ज्या स्त्रीचा विवाह ब्रह्मानाच्या साक्षीनं झालेला आहे त्या स्त्रीचा त्रिपिंडी किंवा सपिंडी करण्याचा अधिकार त्यांच्या मुलांना असतो. आता दुसरा एक लग्नविधी प्रकार आहे त्या ठिकाणी, आसुर लग्नविधी त्याला म्हणतात, बरोबर आहे का, त्या मार्गानं. तर तो विवाह झालेल्या स्त्रीचा पुत्रांना त्या ठिकाणी म्हणले काय करता येत नाही, त्रिपिंडी किंवा सपिंडी करता येत नाही. सासू आदि तिघी जणे सपिंडी लागे मिळवणी, देशाचार कुलाचार अतिक्रमोनी नक्की जे शास्त्र. सासू आदि तिघी जणे, सासू सहित पहिल्या तिघी जणी ही चौथी, याच्यात पिंड मिळविणे. आणि म्हणले हा झाला विधी, पण इथं एक सांगतो म्हणले गरुडा, तुमचा देशाचार, तुमचा कुलाचार, तुमची रूढी परंपरा जशी असेल त्याचं अनुकरण करायचं. इथं हे गरुड पुराण आणि त्याच्यात असं सांगितलं हे म्हणायचं नाही म्हणजे, तुमचे वाड वडील पूर्वज आपले जसे सांगतील का तसं तुम्ही अनुकरण करायचं. तिथं शास्त्र पुराण मांडायचं नाही, रूढी परंपरा जी चालत आली त्या पद्धतीनं तुम्ही विधी करायचा, त्याचं अतिक्रमण करायचं नाही, त्याचं उल्लंघन करायचं. आता जुन्या बऱ्याचशा पद्धतीचं उल्लंघन केलं माणसाने, जुन्या पद्धतीवर लग्न कार्य राहिलेत का, अनेक काही इतर विधिविधान राहिलेत का, त्या पद्धतीने विधी कुणी करीना गेला. आता काल तस्मे न, बरोबर आहे का, एकानं केलं की सपिंडी करावे हा पक्ष थोर असो, प्रेत कार्य राहिले जर
पुन्हा शवत्व पावी निर्धार म्हणून सांग क्रिया किजी। त्रिपिंडी सपिंडी म्हणजे त्या पिंडामध्ये पिंड मिळवणं हा तर विधी करावाच म्हणले, पण जर त्या जीवाचं आपण पिंडदान नाही केलं, दशक्रियाविधी नाही केला, त्या जीवाला शवत्व अवस्था प्राप्त होते। शव म्हणजे काय? प्रेतशरीर। त्याला मुक्त अवस्था त्या जीवाला प्राप्त होत नाही, आणि जोपर्यंत तो गेलेला जीव आत्मा मुक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला ते असणार सुख प्राप्त होऊ देत। त्याला म्हणायचं पुन्हा प्रेत पिढेचा दोष, पित्र दोष हे प्राप्त होते। म्हणून जरूर म्हणले गेलेल्या जीवाचं हे सर्व असणारं विधिविधान जे असणारं शास्त्रप्रमाणाचं कर्म आहे ते करावं लागतं। एकोदिष्ट प्रमाणे सर्व षोडश श्राद्धे अभिन्नव क्रतस पिंडी सोळा पर्व जाणे अभिन्नव खगेंद्र। एका जीवाच्या उद्देशाने ही आपल्याला सर्व करावं लागतं। बारा महिन्याचे बारा मासिक अकरा मासिक वर्ष श्राद्धापर्यंतचे त्यांच्याच उद्देशानं, दस क्रियाविधी त्यांच्याच उद्देशानं, दिवसाचा विधी त्यांच्याच उद्देशानं, गंगापूजनचा विधी त्यांच्याच उद्देशानं हे सर्व म्हणले त्या ठिकाणी काय करावं लागतं गरुडा? अभिनव असणार त्या ठिकाणी, याच्यात कुठलीही म्हणले त्या ठिकाणी हाय गई न करता, माग पुढे न करता, कारण हे तिथीला फार महत्व असते, बरोबर आहे का? हा, जशी मासिकाची तिथी असते, जशी पुण्यतिथी असते, जशी वर्ष श्राद्धाची तिथी असते। तुमच्याकडे आहे का ती प्रथा? कोणची? वर्ष श्राद्ध वाढवून करायचं, आकडून करायचं? नाही नाही, काय काय ठिकाणी म्हणते ते माग ऐकलं ते मला हे एक बऱ्याच ठिकाणी आणखी घोळ कळाला नाही। बघूया निर्वाणीचा जो दिवस की जे सांसारिक त्या दिनी म्हणजे ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी वर्ष श्राद्ध येतं, त्याला एक दिवस मागही घेता येत नाही पुढेही घेता येत नाही, त्याचं नाव वर्ष श्राद्ध। आता पाठीमागे एक झालंय आधी कसा महिना आला का या ब्राह्मण मंडळी म्हणले नाही नाही त्या अधिकामुळं एक महिन्यानं पुढे ढकललं, आणि 13 महिन्याचं वर्ष श्राद्ध कसं केलं तुम्ही? आणि ऐकणारे बी आपण तसेच आहे, 13 महिने झाले वर्ष श्राद्ध झालं का? वर्ष